मैं सिर्फ इसी तरह कॉमर्स डिपार्टमेंट टॉपिक कंपनी ऑडिट सब पॉइंट राइट्स ऑफ ऑडिटर. इन द लास्ट लेक्चर वी हैव सीन दैट द क्वालिफिकेशन डिसक्वालिफिकेशन ऑफ ऑडिटर एंड ऑल्सो अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर. बट इन दिस लेक्चर वी विल सी दैट द राइट्स ऑफ ऑडिटर. ऑडिट वर्क करत असताना ऑडिटरला कोणकोणते अधिकार आहेत किंवा राइट्स आहेत हे आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. यापूर्वी गेल्या लेक्चरमध्ये आपण ऑडिटरची नेमणूक कशा पद्धतीने केली जाते किंवा ऑडिटरची क्वालिफिकेशन काय कोणती आहे डिसक्वालिफिकेशन कोणते आहे हे आपण पाहिलेले आहे. तर आपण या टॉपिकमध्ये काय पाहणार आहोत तर ऑडिटरची राईट्स. फर्स्ट आहे तो ऍक्सेस बुक्स ऑफ अकाउंट्स अंडर सेक्शन 227. द ऑडिटर ऑफ अ कंपनी इज एंटायटल्ड टू हॅव ऍक्सेस ऍट ऑल टाइम्स द बुक्स ऑफ अकाउंट्स वाउचर्स ऑफ द कंपनी. Not only those books used for financial purposes, but also all statutory, statistical and costing books if maintained by the company is also the memorandum books, documents, evidences relating to the entries recorded in the books of account. Auditor la je kai pratyek sanghatne ne samstene books or records tayar kele te check karnyacha kiwa te magavnyacha adhikar ahe. Yachyamadhye keval tyanni फिनान्शियल स्टेटमेंटसाठी किंवा आर्थिक विवरणपत्रके असतील प्रॉफिट लॉस अकाउंट असेल बॅलन्स शीट असेल याच्यामध्ये तयार केलेली किंवा ज्या एंट्रीज आहेत ते मागवण्याचा अधिकार नाही. तर काही स्टॅट्युटरी असतील कायदेशीर असतील किंवा स्टॅटिस्टिकल बुक्स असतील किंवा कॉस्टिंग बुक्स असतील किंवा काही डॉक्युमेंट्स असतील किंवा काही प्रमाणात इतर कॉन्ट्रॅक्ट केले असेल अशा पद्धतीची सर्व इन्फॉर्मेशन मागण्याचा अधिकार ऑडिटरला अंडर सेक्शन 227 नुसार आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे तो ऑप्टेन इन्फॉर्मेशन अँड एक्सप्लेनेशन सेक्शन 226. द कंपनी ऑडिटर ऑफ इज इन्व्हेस्टेड विथ द राईट ऑफ रिक्वायरिंग फ्रॉम द ऑफिसर ऑफ द कंपनी सच इन्फॉर्मेशन अँड एक्सप्लेनेशन एज ही मे थिंक नेसेसरी फॉर द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटीज. इफ It may be stated that when the evidence is coming from the documents cannot substantially support the entries made in the books of accounts. If this information is not supplied to him, he may qualify his report accordingly. Auditor la audit work karat asana kai books accounts kiwa vouchers astil documents astil he magavnyacha adhikar ahe. tyas barobar jya vela ekada books madhe kiwa ekada entry madhe जी काही माहिती प्रोव्हाइड केलेली आहे किंवा जी माहिती फिलअप केलेली आहे त्या माहितीचं एक्सप्लेनेशन किंवा त्याच्या संदर्भात जे काही एव्हिडन्स आहे ते मागण्याचा अधिकार आहे. फॉर एक्झाम्पल जर समजा एखादी बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला तुम्ही लायबिलिटीची किंमत ठराविक दर्शवली असेल किंवा एखाद्या असेटची किंमत दाखवलेली असेल तर ती कशा पद्धतीने का घेतलेली आहे किंवा कशा पद्धतीने घेतलेली आहे याच्या संदर्भात कोणकोणते एव्हिडन्सेस आहेत हे मागण्याचा आणि ते चेक करण्याचा अधिकार या अंडर सेक्शन 226 नुसार ऑडिटरला प्राप्त होतो. किंवा जर समजा ऑडिटरने मागवलेली इन्फॉर्मेशन कंपनीने किंवा त्या एम्प्लॉईने प्रोव्हाइड केली नसेल तर ऑडिटर ऑडिट रिपोर्टमध्ये त्याचं स्ट्रिक्टली मेन्शन करू शकतो की त्यांना जी काही इन्फॉर्मेशन आवश्यक होती ती प्रोव्हाइड केलेली नाही. अशा रीतीने ऑडिटरला असा देखील अधिकार आहे की जी तुम्ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन पुराव्यासहित असणं गरजेचं आहे. त्या संदर्भातला एव्हिडन्स ऑडिटरने मागितल्यानंतर तुम्हाला सबमिट करावा लागतो. त्याच्यानंतर नेक्स्ट राईट आहे तो राईट टू रिसीव पर्टिक्युलर्स सेक्शन 221. द ऑडिटर हॅज राईट टू गेट फ्रॉम एन ऑफिसर ऑर अदर पर्सन एनी पर्टिक्युलर्स ऑर इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड टू गिव्हन इन द बॅलन्स शीट ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑर इन एनी डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड टू द अनेक्स्ड ऑर अटॅच्ड देअर टू. या 221 सेक्शन नुसार ऑडिटरला तुम्ही जे काही बॅलन्स शीट आहे प्रॉफिट लॉस अकाउंट आहे याच्यामध्ये जे काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेले आहे त्या संदर्भात ती कोणतीही माहिती मागवण्याचा त्या ऑफिसर असतील किंवा ती रिलेटेड पर्सन असतील त्यांच्याकडून माहिती मागवण्याचा अधिकार ऑडिटरला आहे. किंवा जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्या डॉक्युमेंट्सचा एव्हिडन्स ऑडिटरला मागण्याचा अधिकार आहे आणि ती प्रत्येक कंपनी किंवा कर्मचाऱ्यांना देणं बंधनकारक असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट राईट आहे
right to seek opinion from experts. Whenever and wherever the auditor feels necessary to take opinion an expert in a particular items, he has right to do so. ऑडिटरला काही वेळेला ऑडिट वर्क करत असताना काही एक्सपर्ट व्यक्तींची ओपिनियन किंवा मत मागण्याचा अधिकार आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या बिल्डिंगची किंमत असेट साईडला आपण दर्शवलेली असेल, ती दर्शवलेली किंमत ही एखाद्या इंजिनियरकडून किंवा एखाद्या व्हॅल्युएटरकडून दर्शवली जाते. मग ऑडिटर काय करतो की दाखवलेली किंमत योग्य आहे किंवा नाही या संदर्भात एखाद्या इंजिनियर असेल, व्हॅल्युएटर असेल किंवा जिओलॉजिस्ट असेल त्यांच्याकडून त्या संदर्भात ओपिनियन किंवा मत घेऊ शकतो आणि मग आपला ऑडिट रिपोर्ट सबमिट करू शकतो. अशा पद्धतीला त्यांना एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीकडून ओपिनियन घेण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे राईट टू व्हिजिट ब्रँचेस अंडर सेक्शन 228. द ऑडिटर ऑफ द कंपनी इज एंटायटल्ड टू व्हिजिट द ब्रँचेस ऑफ ऑफिस ऑफ द कंपनी वेअर द ब्रँचेस अकाउंट आर नॉट ऑडिटेड बाय ड्युअली क्वालिफाईड अकाउंटंट्स इफ द डीम्स इट नेसेसरी टू डू सो फॉर द परफॉर्मन्स ऑफ ड्युटीज ऑफ एन ऑडिटर. ऑडिटरला या सेक्शननुसार एखाद्या संघटनेच्या विविध ब्रँचेस असतात किंवा शाखा असतात तर त्या शाखांना भेट देण्याचा, तेथील बुक्स किंवा वाउचर्स रिसीव करण्याचा आणि चेक करण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते राईट ऑफ ऍक्सेस द ब्रँच बुक्स अंडर सेक्शन 228 सबसेक्शन 2. Where the branch's account of the company are not audited by duly qualified accountant, the auditor of the company has a right to access all the times the books of accounts, vouchers of the company maintained at branches. In case if the branch is outside India, it is sufficient if the auditor is allowed to access such copies of extracts from the books of accounts from the headquarters of the company. ऑडिटरला ज्या पद्धतीने एखाद्या ब्रँचेसला व्हिजिट करण्याचा किंवा भेट देण्याचा अधिकार आहे, त्याचबरोबर त्या ब्रँचेसमध्ये तयार केलेले जे काही बुक्स आहेत किंवा जे काही रेकॉर्ड्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, ते रिसीव करण्याचा किंवा मागवण्याचा अधिकार आहे. जर समजा एखादी ब्रँच आउटसाईड इंडिया असेल किंवा अब्रॉड असेल तर तेथील डॉक्युमेंट्स किती किंवा तिथे जे काही तयार केलेले रेकॉर्ड्स आहेत ते रेकॉर्ड्स मागवण्याचा, त्याचा एक्स्ट्रॅक्ट मागवण्याचा अधिकार ऑडिटरला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट राईट आहे तो राईट टू अटेंड मीटिंग अंडर सेक्शन 231. ऑडिटर ऑफ द कंपनी हॅज राईट टू रिसीव द सेम नोटीस अँड अदर कम्युनिकेशन रिलेटेड टू द जनरल मीटिंग ऑफ द कंपनी अँड हिअर इन एनी जनरल मीटिंग, बट ही हॅज नॉट बाउंड टू आन्सर क्वेश्चन पुट टू हिम बाय शेअर होल्डर्स इन द मीटिंग अटेंडेड बाय हिम. If wrong information is given by the director relating to the accounts at the meeting and the auditor is present, the auditor should intervene and correct the statement, otherwise it would be taken as correct. ऑडिटरला वार्षिक सर्वसाधारण सभेला किंवा मीटिंगला हजर राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे, परंतु ऑडिटर ज्या वेळेला की उपस्थित असेल किंवा ॲन्युअल मीटिंगमध्ये उपस्थित असल्यानंतर त्याला कोणत्याही प्रश्नात विचारलेल्या प्रश्नांचा उत्तर देण्यासाठी तो बांधील नसतो. म्हणजेच काय, तर ज्यावेळेला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एखादे शेअर होल्डर्स किंवा डायरेक्टर्स काही क्वेश्चन ऑडिटरला विचारू शकतात तर असा अधिकार त्यांना नसतो. परंतु काही वेळा एखादी इन्फॉर्मेशन चुकीची सांगितली असेल डायरेक्टर्सनी किंवा एखादी बॅलन्स शीटमध्ये कंटेंट असेल, प्रॉफिट लॉस अकाउंट असेल किंवा फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये एखादा कंटेंट जर चुकीचं सांगितलं असेल आणि त्या ठिकाणी ऑडिटर उपस्थित असेल तर ऑडिटर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो आणि जी योग्य माहिती आहे किंवा जी खरी कंडिशन आहे ती इतर शेअर होल्डर समोर रिव्हील करू शकतो. अशा पद्धतीचा ऑडिटरला अधिकार आहे. परंतु ऑडिटर उपस्थित राहू शकतो पण तो कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास बांधिलिक असू शकत नाही किंवा नसतो. नेक्स्ट राईट आहे तो राईट टू रिसीव्ह रेम्युनरेशन. Auditor has a right to demand his remuneration after the completion of audit work. आणखीन लास्ट राईट जो आहे ऑडिटरचा रेम्युनरेशन मिळवण्याचा. ऑडिटरला जे काही काम करतो, ऑडिट वर्क करत असतो, त्यासाठी त्यांना मानधन किंवा रेम्युनरेशन हे ठरवलं जातं. या रेम्युनरेशन ज्यांनी ऑडिटरची नेमणूक केलेली आहे त्यांना देण्याचा कायदेशीर अधिकार आहे किंवा कायदेशीररित्या ते बंधनकारक आहे. मग ऑडिटर वर्क केल्यानंतर त्याचं जे काही रेम्युनरेशन आहे ते मिळवण्याचा ऑडिटरला
राइट आहे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे राइट्स ऑडिटरचे सांगितले आहे किंवा सांगता येईल. ओके, धन्यवाद.